नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या या मराठमाळा यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे स्टोरी ऑन रायडर्स लाईफ। तर मित्रांनो, आज आपण जात आहोत भीमाशंकरच्या राईडवरती। तर ही पूर्ण व्हिडिओ बघायला बिलकुल विसरू नका। आणि मित्रांनो, आपली ही व्हिडिओ दोन भागांमध्ये येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला रात्रीचा आणि दिवसाची जी राईड आहे ती दोन्ही एक्सप्लोर करता येणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे आता भीमाशंकरला जात आहोत, तर आपण माळशेज घाटातून जाणार आहोत। तर माळशेज घाटातील रात्रीचा जो थरारक अनुभव असतो हा तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि सोबतच दिवसाच्या राईडमध्ये तुम्हाला माळशेज घाटाचं नैसर्गिक सौंदर्य जे असतं पावसाळ्यातलं ते एक्सप्लोर करायला मिळणार आहे। तर या व्हिडिओला बघायला नक्की चुकू नका। आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली। आणि येणाऱ्या पुढच्या सगळ्या व्हिडिओज आपल्या या मराठी भाषेमध्ये असणार आहेत। आणि सोबतच अजून एक आनंदाची बातमी म्हणजे अशी की आपण फायनली GoPro 9 हा ॲक्शन कॅमेरा जो आहे आपण परचेस केलेला आहे। आणि त्यात ॲक्च्युली मी खूप जास्त खुश आहे। आणि आपल्या इथून येणाऱ्या सर्व व्हिडिओज या GoPro 9 मधूनच शूट होणार आहेत। आणि GoPro 9 च्या काही ज्या क्लिप्स आहेत त्या मी तुम्हाला या भीमाशंकरच्या राईडमध्ये सुद्धा दाखवणार आहे। तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण ह्या राईडला सुरुवात करूया। तर मित्रांनो, आपण आता कल्याणला पोहोचलो आहोत। तर इथून जी आहे आपली राईड स्टार्ट होणार आहेत। आणि हे आपल्यासोबत सगळे आहेत जॉईन झालेले, ज्यांच्यासोबत आपण ही पुढची राईड करणार आहोत। आणि हा हा तोच आहे म्हणजे हा असा राईडर आहे जो चड्डीवरती येतोय आमच्यासोबत। येत नाही असं बोल, येतोय सायकलिंग करत येतोय। तर आपली ही बर्गमॅन, तिच्यामध्ये आपण काही मॉडिफिकेशन केलेलं आहे। ओके ओके, ओ माय गॉड, ओ माय गॉड, असा काहीसा सीन केलेला आहे। ते आमची तर फॉग लाईट पण चमकते। काय माहिती काय विषय केला त्याने, दंगा नाचा। मी कुणाचा मागे का नाही दाखवत, नाही दाखवत ना, ठीक आहे। तर मित्रांनो, फायनली आपल्या राईडची जी सुरुवात आहे ती झालेली आहे। आणि आता आपण जात आहोत पेट्रोल पंपवरती, जिथे जाऊन आपण पेट्रोल फिल करणार आहोत। आणि सोबतच एक्स्ट्रा पेट्रोल जे आहे ते आपण कॅरी करत आहोत बॉटल्समध्ये। आणि त्याच्यानंतर आपला पहिला ब्रेक होणार आहे 60 किलोमीटर नंतरचा। तर मित्रांनो, आपण टोकवडीमध्ये आता आहोत, गार्गे हॉटेलमध्ये। आपण आता नाश्ता करून लगेच निघणार आहोत। मागे प्रीमियम बसायला सगळे एन्जॉय करतायत आपण, मी भरवतात त्याला मागून मागण्याचा बरोबर विचार। तर मित्रांनो, आता आपला जो नाश्ता आहे तो झालेला इथे। आणि आता आपण इथून माळशेज घाटाकडे जात आहोत। तर ह्या राईडला तुम्ही पूर्णपणे एन्जॉय करा। आणि हाय आमचा अक्की, ॲक्च्युली तो बाईक घेऊन आला आहे। सो
थोडंसं त्याला त्रास आहे आमच्यापेक्षा जास्त, पण आम्हाला खूप मजा येते. तर मित्रांनो चला आपण पुढे जाऊ. तर खूप छान वातावरण आहे आत्ताचं आणि खूप मस्त मजा येत आहे. ॲक्च्युली थंड वातावरण आहे आणि पाऊस नसल्यामुळे राईड करायला खूप जास्त मजा येते. आणि आता आपण माळशेज घाटाकडे जात आहोत आणि माळशेज घाट इथून अजून 25 ते 30 किलोमीटर लांब आहे. तर आपल्याला अजून 40 मिनटं सहज लागतील आपल्याला माळशेज घाटामध्ये पोहोचायला. आणि तुम्ही व्हिडिओ बिलकुलही स्किप करू नका, तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आणि माळशेज घाटातला जो तुम्हाला एक्सपिरियन्स आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता मलाही माहीत नाही नेमका एक्सपिरियन्स कसा असणार आहे. आणि आपण जे आहोत ते सर्व रायडर्सच्या मागे शेवटला थांबलो आहोत जेणेकरून आपल्याला काही चांगले व्ह्यूज कॅप्चर करता येतील. तर मित्रांनो फायनली आपण जे आहे माळशेज घाटामध्ये पोहोचलो आहोत आणि खूप जास्त धोका आहे आता इथे जे तुम्ही बघत असाल. ॲक्च्युली एक चांगली गोष्ट आपली झाली की आपण फॉग लाईट्स लावून घेतल्या. ॲक्च्युली ती पण पोझिशन जी आहे आपल्या फॉग लाईटची ती थोडीशी चुकीची आहे, कारण फॉग लाईटचा जो फोकस आहे हा सरळ समोर न पडता आपल्या बाजूची जी लेन आहे तिकडे पडत आहे. आणि आम्ही आता सर्वजण गाड्या खूप स्लो चालवत आहोत कारण थोडीशी भीती आहे. आणि माळशेज घाटातलं तुम्हाला माहीतच असेल कारण माळशेज घाटामध्ये बरेचदा दरड वगैरे कोसळण्याचेही चान्सेस असतात, प्लस वरून जे पाणी पडतं त्याच्यामुळे आपण अनस्टेबलसुद्धा होऊ शकतो, कारण अंधारात आता काहीच दिसत नाही आहे. तर अचानक वरून जर पाणी वगैरे पडलं तर आपला बॅलन्स जाऊ शकतो. आणि आपल्या लेफ्ट साईडला जे आहे पूर्ण दरी आहे, तर थोडंसं जे आहे आपल्याला सांभाळून राईड करणं गरजेचं आहे. जर आज फॉग लाईट नसती तर आपल्याला बराच प्रॉब्लेम झाला असता, कारण होतं असं की बर्गमनची जी हेडलाईट आहे तिचा फोकस हा सरळ समोर पडतो. तर जेव्हा आपण कॉर्नरिंग करतो, जेव्हा घाटामध्ये आपण कॉर्नर करतो जसं आता तुम्ही बघत असाल, तर तो जो एरिया आहे तो आपला पूर्ण ब्लाइंड राहतो, तिथे आपल्याला काहीसुद्धा दिसत नाही. त्यामुळे मग आपण हे फॉग लाईट्स लावून घेतले होते. आणि फॉगमध्ये जे आहे धुक्यामध्ये येलो लाईटसोबतच आपण जर व्हाईट फॉग लाईट जरी लावली तरी खूप चांगला इम्पॅक्ट पडतो, आपल्याला पुढचं सर्व गोष्टी व्यवस्थित दिसतात, तेवढा त्रास नाही होत. आणि आज आपल्या ग्रुपमध्ये 3 एंटॉर्क, एक आपली बर्गमन आहे आणि एक जिक्सर आणि एक प्लेजर ही स्कूटी आहे. जर आपल्या पुढची स्कूटी बघत असाल तर तीच प्लेजर आहे. ॲक्च्युली तो कसा प्लेजरवरती एवढी लाँग राईड करतो माहीत नाही, कारण ती हायवेला तेवढी स्टेबल नाही राहत, तर ती थोडीशी रिस्की आहे. एंटॉर्क आणि बर्गमन या थोड्या हेवी स्कूटर्स आहेत. तर मित्रांनो आता आपण जुन्नरमध्ये आलो आहोत. तर आता आम्ही ठरवलं की इथेच थोडंसं साईडला थांबून 5 ते 10 मिनटाचा ब्रेक घ्यायचा, थोडं अंग मोकळं करून घेऊ आम्ही, कारण आता बरेच वेळ आम्ही राईडच करत आहोत. आणि इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे इथे थोडा आम्ही फोटोशूट करू आणि मग इथून जे आहे आपण पुढची राईड परत स्टार्ट करू. गोप्रो वाजता घेऊची नाही बस व्हिडिओमध्ये कसा लागता मे पास वो है मोनोपॉड है इसका परफेक्ट दू मैं लगा के यूज करो आप लाइक वो कर सकते हो क्या मुझे ना इसका एक्चुअली नहीं समझ कि इसका प्लास्टिक हटा हो स्क्रीन का कि नहीं हटा इतना जल्दी नहीं हटा वही तो टेंशन है क्योंकि कल ही खरीदा है हां वही मैं बोल रहा हूं परफेक्ट इंडियन थिन इतना जल्दी नहीं हटाओ प्लीज मेरे को दुख आएगा ये मेरे रेगुलर रोड है इधर से 30 किलोमीटर आगे है ना उधर से 30 किलोमीटर बोल रहा हूं ना उधर 7 किलोमीटर अंदर गया ना मेरा घर है इधर ये तो कम है अभी स्ट्रेट ही जाना है स्ट्रेट ही जाना जंगल के बाहर जाना अरे स्ट्रेट जा नहीं अरे वो पिक्चर नहीं क्या होता है गूगल मैप राइट रहता है गूगल मैप राइट रहता है नहीं मैं आ रहा हूं इधर इधर Thank you.
तर मित्रांनो, आज आपण इथे चहा पितो, मस्त पैकी गरम गरम चहा आहे आपल्या पुढे. आणि हे सगळे आपले मराठी हिंदी सगळे रायडर्स मिक्स आहेत आज. हा आपला महान माणूस स्वप्नील पाटील. हा मीच, मीच. आणि मी लहान पंखा. हा निब्बा फॅन यांना घर पाठवू. हे मेरे घर पे ही यूट्यूबर सर. बोला भी मेरे को नहीं खेलना है. एंटर से कम करता ना आपके बारे में. चीटिंग करता है तू. चीटिंग कभी गांव में था साथ भी लेके आ जाता है. चेस करना है ऐसा. रुको रुको कैसे रहता है बूमरैंग निकल करो ना टाइम. तर मित्रांनो, ॲक्च्युली पाऊस असल्यामुळे आपण कॅमेरा चालू नाही केला, तर आपला जो आहे चहाचा ब्रेक झालेला आहे पूर्णपणे आणि आपण शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत. तर आता आपण थेट भीमाशंकर मंदिराजवळ जाऊनच आपण थांबणार आहोत. आणि गाईज, खूप जास्त मजा येते, मस्त वातावरण आहे ढगाळ असं. फक्त आता एकच गोष्ट आहे की पुढे आपल्याला कुठे धुकं नाही मिळालं पाहिजे, कारण जर धुकं असेल तर परत आपल्याला रात्रीसारखा थोडा फार त्रास होऊ शकतो. आणि आपण जे आहोत आता भीमाशंकराच्या मंदिरापासून अराऊंड 10 मिनटंच लांब आहोत. आणि इकडे आता काँक्रीटच्या रस्त्याचं काम झालं आहे तर खूप छान आहे. म्हणजे मागे थोडंसं कच्चा रस्ता होता, पण इकडे काँक्रीटचा रस्त्यामुळे खूप चांगली गोष्ट झाली आहे. आणि गाईस, आपण आता फायनली मंदिराजवळ पोचलो आहोत. आता इथे काही डिस्कशन होतं आहे, बघूया आता इथून पुढे कसं आहे. तर सगळ्यात आधी तर आपण जाऊन गाडी पार्क करूया आणि मग पुढे आपण डिस्कशन चालू करूया. साइड वा, साइड वा, साइड वा. हेलो भाई, तर मित्रांनो, फायनली जे काल रात्री आपण प्रवास चालू केला होता भीमाशंकरसाठीचा, तो फायनली आपण आत्ता इकडे पोचलो आहोत. आणि ही पूर्ण आपली गँग आहे ज्यांच्यासोबत आपण ही राईड सुरू केली होती. तर आता आपण दर्शनाला पण जाणार आहोत, पण बघू कसं यांचं प्लॅनिंग आहे. आणि खूप मस्त ही राईड झालेली आहे, तुम्ही पूर्णपणे ही इन्जॉय कराल. तुम्ही स्टार्टिंगपासून एंडपर्यंत टोटली ही व्हिडिओ बघा आणि कमेंटमध्ये सांगा की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. डू सबस्क्राईब टू चॅनल. थँक्यू. सबस्क्राईब करा याच्या चॅनलमध्ये. हां, याच्या चॅनलमध्येच करा, माझ्या चॅनलमध्ये नका करू. आणि गाईस, ॲक्च्युली त्याचा चॅनेल निब्बा चॅनेल. आणि गाईस, ॲक्च्युली इकडे खूप जास्त धुकं आहे. काल रात्री आम्हाला माशेजमध्ये पण एवढं धुकं बघायला मिळालं आहे की लिटरली गाडी चालवताना आम्हाला बरेच प्रॉब्लेम्स क्रिएट झाले होते. बट फायनली आपण इकडे पोहोचलो आहोत. आणि इकडे एक व्ह्यू आहे जो पार्थ आपल्याला दाखवत आहे, तर आपण आता तो जाऊन बघूया कसा आहे. ॲक्च्युली इकडचे जेवढे पण व्ह्यूज आपण आता काल रात्रीपासून बघितलेले आहेत, एक नंबर आहेत. आणि ग्रुप राईड असल्यामुळे जी एक मजा येते ती पूर्ण हे वेगळी असते. ॲक्च्युली पाऊस, धुकं आणि जी रायडिंगची मजा आलेली आहे ना, तुम्ही स्वतः ती व्हिडिओ बघताना तुम्ही स्वतः ती एन्जॉय कराल. आणि ही नाही, ॲक्च्युली गाईस जे आहे पूर्णपणे खाली इकडे दुःख आहे. नॉर्मली हा खूप मोठा व्ह्यू आहे, ॲक्च्युली पूर्ण खाली दरी आहे. सीन काय आहे मालूम आहे काय, इधर से नाही कुछ तरफ से ना ट्रेकिंग करके गाइस सब जो ट्रैकर्स आते जो गर्दत से बेस गर्जत के बेस गांव से ट्रैकिंग स्टार्टअप करते वो इधर से आगे से उधर आते. उधर या एक है ना पत्थर है, पत्थर नहीं बोलना चाहिए पहाड़ी बोलना चाहिए, जो स्नेक के वन के जैसा ऐसा ऐसे शेप में हो. ओके ओके ओके. और उसका उस पॉइंट का नाम है नागपनी पॉइंट, जिधर है ना इतना अभी तो है कुछ नहीं है. उधर से ऊपर से नीचे देखोगे ना, ऊपर से देखोगे ना तो कैसे रहता है मालूम क्या, ऊपर से ऐसा नीचे देखोगे ना इतना हवा रहता है कि नॉर्मल बॉल भी डालोगे ना वो ऊपर जाएगा नीचे नहीं जाएगा वहाँ पे. बाप रे बाप. रिवर्स वाटरफॉल भी होता है कभी कभी इधर. एक्चुअली काफ़ी हाइट पे है तो यहाँ पे हवा भी काफ़ी तेज है. इवन एक बात बताओ, हम जिधर खड़े इधर से ना हम एक्स वाई जेड पॉइंट से ना नीचे उतरने लगे ना हम मुरवाड़ में पहुँचते,
और इधर से ना शार्ड का बिरला मंदिर जो फेमस मंदिर है उसका ना पूरा व्यू इधर से नीचे कूद जाओ दिखाओ व्यू उठा के दिखाओ। तर मित्रांनो आता परत धुकं इकडे वाढायला चालू झालेलं आहे आणि सर्वजण आम्ही आता इकडे वाट बघतोय बाहेरच्या एका मित्राची जो आम्हाला आता दर्शनासाठी घेऊन जाणार आहे आणि खूप जास्त थंडी म्हणजे आम्ही एवढं एक्सपेक्ट नव्हतं केलं आणि रात्री माशेज घाटामध्ये जे आम्ही धुक्यामध्ये ड्राईव्ह केले राईड केलेली आहे स्कूटीवरती तर ती एकदा तुम्ही बघा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ती कशी वाटते कारण स्कूटीवरती अशा प्रकारे लॉंग राईड करणं खूप डिफिकल्ट असतं आणि आपले जेवढे पण रायडर फ्रेंड्स आहेत ते सर्व आपल्यासोबत होते तेव्हा बाकी तुम्ही जर दिसत तुम्हाला दिसतच असेल की मागे किती धुकं आहे हे पूर्ण धुकं आहे आणि ॲक्च्युली खूप जास्त मजा येते। ये है GoPro 9 जिससे मैंने बहुत अच्छी अच्छी वीडियो शूट की है मेरे क्या बोलते हैं रील्स व्लॉग में आ जाएगी ये मुझे शेयर कर देंगे। थैंक यू सो मच स्वप्निल भाई। इन्होंने एक दिन हुआ है लेके और मैंने मांगा मेरे को आता नहीं चलाने फॉर योर काइंड इन्फॉर्मेशन लेकिन इन्होंने एक मांगने पर दे दिया ये वापस। एक्चुअली हमारा ये गाइड का कोई ऐसा प्लान नहीं था ये सब अचानक से हुआ था लेकिन एक अच्छा है कि राइड से पहले हमने GoPro ले लिया और बहुत अच्छी वीडियोज़ बनी है गाइस आप प्लीज़ देखना और देखो हम इनके वीडियोस में आने वाले हैं लेकिन स्ट्रगल बहुत लगा इनको शूट करने में बेचारे हर बार लास्ट में रह जा रहे थे स्ट्रगल पीछे रह के ही हम लोग वीडियोस निकल रहे पीछे रह के वीडियो में आगे आ रहे थे। एक्चुअली गाइस हम ना स्कूटी पे पीछे की तरफ ही रुके हुए थे ताकि अच्छे वीडियोस हम बना सके। फंबल करा रहा था ना अरे नहीं यार ऐसा कुछ नहीं है। एक्चुअली पीछे रह के क्या होता है ना सारे राइडर्स आगे होते ना तो एक अच्छा व्यू हमें दिखाने मिलता था तो अभी थोड़ी देर यहाँ पे रुकते और देखते हैं। इथून थोडंसं खाली गेल्यावर भीमाशंकराचं मंदिर आहे। भीमाशंकर मंदिराबाबत जर सांगायचं झालं तर भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6वे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर। भगवान शंकरांचे हे धार्मिक स्थळ खूप प्रसिद्ध आहे। भीमाशंकर हे पुणे जिल्ह्यात असून पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यामध्ये आहे आणि भारतातील या ज्योतिर्लिंगामधून पश्चिमी महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते। भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेमध्ये असून अतिशय घनदाट अरण्याने वेढले गेले आहे ज्याच्यामुळे या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली। भीमाशंकराच्या जंगलामध्ये विविध प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात। सर्वात वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू म्हणजे उडणारी खार। येथील शेकरू तांबूस रंगाची असून ती फक्त याच जंगलात आढळते। तर मित्रांनो आपण फायनली भीमाशंकर मंदिराच्या इथे पोहोचलेलो आहोत। आप जो बोल रहे हो ना मुझे सही है सही सही मुझे नहीं पता। वन ऑफ द ओल्डेस्ट मुझको बेल सुना भीमाशंकर के अंदर ये सब ही इकडची सगळ्यात जुनी बेल आहे जिच्यावरती लिहिलेलं आहे जर तुम्ही बघू शकता 1721 सन उस टाइम पे ना पेशवा लोग रहते थे नहीं मापा स्टोरेज 17 मतलब 18 सीरीज में जो टैंकर में तो ना उस टाइम में ना पेशवा लोग रहते थे ना एक जो गोवा इधर से तर मित्रांनो आपलं भीमाशंकरचं जे दर्शन आहे ते पूर्णपणे कम्प्लीट झालेलं आहे आणि इकडे धुकं खूप जास्त वाढलेलं आहे तर आता माहीत नाही आम्ही कसे गाडी चालवणार आहोत कारण काल रात्रीसुद्धा माशेज घाटात आम्हाला असाच प्रॉब्लेम झाला होता। ॲक्च्युली धुक्यामध्ये गाडी चालवणं खूप जास्त रिस्की असतं कारण समोरून येणारी वाहनं लवकर समजत नाहीत आणि आता आमच्या टीममधला जो मेन लीडर आहे त्यांनी ठरवलेलं आहे की आपण टिंबे धरणला जात आहोत तर आता बघू प्लॅनिंग कसं होतं आहे कारण आपल्याला घरी पण लवकरात लवकर जायचं आहे
जास्त उशीर करून चालणार नाही. सो तुम्ही व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा.